नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये कलम 16 बघितले होते. ॲक्च्युली आपण हे भारतीय पुरावा कायदा यामध्ये प्रकरण 2 पाहतोय. भारतीय पुरावा कायद्याचे प्रकरण 2 जे कशा संदर्भात आहे, साधारणपणे तथ्याच्या संबंधित विषयी असेल किंवा कबुलीनंतर कबुलीनंतरचे काही जे काही निर्णायक पुरावे असतील त्या संदर्भात हे प्रकरण आहे. आणि प्रकरण 2चा विस्तार 5 ते 55, कलम 5 ते 55 हा असा विस्तार आहे. भारतीय पुरावा कायदा कशासाठी आलेला आहे की न्यायालयाने न्यायनिर्णय देत असताना, संपरीक्षा करत असताना पुरावा कशाला समजायचा आणि तो पुरावा कशाला समजायचा यासाठी न्यायालयांना मार्गदर्शन करणारा जो काही मार्गदर्शक किंवा नियंत्रण कायदा म्हणून भारतीय पुरावा कायदा ओळखलं जातं. आणि ह्या भारतीय पुरावा कायद्यातील आपण मागच्या लेक्चरमध्ये पहिले 16 कलम पाहिलेले आहेत. आता प्रकरण 2 मधील 5 ते 55 कलमांचा विस्तार आपण पाहणार आहोत. त्यामध्ये जर प्रकरण 2चे जर आपण भाग पाडले तर साधारणपणे 8 भागात विभाजन होतं. त्यातला पहिला भाग आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितला, 5 ते कलम 5 पासून ते कलम 16 पर्यंत. आता आपल्याला दुसरा भाग पाहायचा आहे, कबुली, आणि त्याचा विस्तार असेल कलम 17 ते 31. कबुली कशाला म्हणायचं मित्रांनो, जर आपल्या साध्या स्थानिक भाषेत म्हटलं कबुली म्हणजे काय करणं, स्वतः कबूल करणं, कन्फेशन म्हणतो आपण त्याला, कन्फेश करणे किंवा स्वतः कबूल करणं त्याला कन्फेशन म्हणतो. आता ह्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती असते आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कथन केलं जातं. ते कथन कशाच्या संदर्भात असतं, कन्फेशनच्या संदर्भात असतं. जर कायदेशीररित्या कबुलीची व्याख्या आपण पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, तुम्हाला तथ्य काय, वादतथ्य काय या संदर्भात आपण व्याख्या पाहिलेल्या आहेत. तथ्य आणि वादतथ्य काय हा व्याख्या कलम 3 मध्ये आपण त्यासंबंधित माहिती आपण समजून घेतली होती. आता तुम्हाला परत यामध्ये सांगतो, तथ्य आणि वादतथ्य. न्यायालय सुद्धा स्वतःचा वेळ वाचवायचा असेल तर कलम 5 नुसार काय करतं, तथ्य आणि वादतथ्य या संबंधातच पुरावा घेण्याचं काम करत असतं. कारण त्या जरी इतर तथ्यांचा जर पुरावा घ्यायचा असेल तर त्या तथ्यांमुळं वादतथ्य किंवा लागू तथ्य उघड होणं गरजेचं असेल किंवा अभिप्रेत असेल तर इतर तथ्यांचा सुद्धा न्यायालय विचार घेत असतं. ह्या संदर्भात जेव्हा तथ्य आणि वादतथ्य या संबंधात कुठंतरी अनुमान सूचित होणार असेल, तथ्य आणि वादतथ्य म्हणजे कोणते तथ्य, जे लागू तथ्य म्हणजे लागू म्हणजे संबंध तथ्य, जे संबंध तथ्य किंवा वादतथ्य असेल या संबंधात पुढे अनुमान एखादं सूचित होणार असेल, अनुमान सूचित होणार असेल, प्रिझम्पशन म्हणतो त्याला, असं काही अनुमान सूचित होणार असेल. पण ते अनुमान सूचित कशाने होणार असेल, एखाद्याच्या कथनाने, कथनाने म्हणजे स्टेटमेंटने. तर कोणाच्या स्टेटमेंटने, जे आपल्याला पुढे जाऊन पाहायचे कलम 17 ते 31 मध्ये, जे काय कलम 18 ते 31 मध्ये जे काय पुढील व्यक्ती येणार आहेत, वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळी व्यक्ती येणार आहेत, त्या व्यक्तींचं कथन काय करणार आहे, त्या संबंधित तथ्य, लागू तथ्य, वादतथ्य या बाबतीत कुठेतरी एखादा अनुमान सूचित करणार असेल. आणि ते अनुमान सूचित करण्यासाठी जे काय कोणी एखाद्या व्यक्तीने कथन केलेलं असेल त्या कथनाला काय म्हटलं जातं, कबुली म्हटलं जातं, कन्फेशन म्हटलं जातं. उदाहरणार्थ की एखाद्याने सांगितलं की त्या दोघांत मारामाऱ्या चालू होत्या, ती शिवीगाळ चालू होती, कोणी भग्या, एखादा भग्यांची भूमिका घेणारा एखादा व्यक्ती बोलला, म्हणजे त्याचं कथन सुद्धा काय होतं, एक प्रकारची त्या ठिकाणची कबुली त्या विचारात घेतली जाऊ शकते. कबुली म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला पुढे जाऊन हे कलम 17 ते 31 मध्ये जे काही वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या व्यक्तींचं कथन काय करणार आहे, कुठंतरी त्या लागू तथ्याच्या बाबत किंवा वादतथ्याच्या बाबत अनुमान सूचित करणार आहे. आणि हे अनुमान सूचित करण्यासाठी जे काय कुणाचे पुढील व्यक्तींचे कथन या ठिकाणी विचारात घेतले जातात. आणि ह्या पुढील व्यक्तींचे कथन एक प्रकारे कुठंतरी तथ्य, लागू तथ्य आणि वादतथ्याच्या बाबतीत अनुमान सूचित करत असतं. म्हणून त्या कथनांना काय म्हटलं जातं, कबुली म्हटलं जातं. कबुली म्हणजे कन्फेशन. आता वेगवेगळ्या परिस्थितीत म्हणजे काय, कलम 18 ते 31 मध्ये आपल्याला पाहायचे कोणत्या व्यक्तीचं कथन कबुली असणार आहे, कोणत्या व्यक्तीचं नसणार आहे, किंवा कोणत्या व्यक्तीचं कबुली त्याच्या बाजूने साबित करता येईल किंवा त्याच्या विरुद्ध साबित करता येईल, अशा अनेक काही परिस्थिती आपल्याला पुढील कलमामध्ये पाहायचं आहे. प्रत्येक कलममध्ये, इथून पुढे कलम 17 ते 31 मध्ये प्रत्येक कलमामध्ये कबुली संदर्भातच तो कलम असणार आहे. कुठेपर्यंत, कलम 31 पर्यंत. आता कलम 17 मध्ये तुम्हाला समजलं असं कबुली याची व्याख्या काय, कबुली याची व्याख्या अशी होती की जे काय संबंध तथ्य असन किंवा वाद तथ्य असन यामध्ये एखादा अनुमान सूचित होण्यासाठी कोणत्या तरी संबंधित व्यक्तीने केलेलं कथन म्हणजेच काय, कबुली होय, कन्फेशन होय. आलं लक्षात. आता पुढचा कलम आपल्याला पाहायचा आहे, कलम 18, जो काय सांगतोय की कोणकोणत्या विशिष्ट परिस्थितीत कोणकोणत्या व्यक्तींचं कथन कबुली म्हणून गणलं जातं किंवा कबुली म्हणून ग्राह्य केलं जातं. या ठिकाणी साधारणपणे 5 व्यक्तींचा आपण विचार करणार आहोत.
आता कार्यवाहीतील पाच व्यक्तींचं कथन या ठिकाणी कबुली म्हणून ग्राह्य होतं. कोणकोणत्या परिस्थितीत आता इथं तुम्हाला जर समोर तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे की कार्यवाहीतील पक्षकार किंवा त्याची प्रतिनिधीची कबुली किंवा वाद पक्षकाराच्या प्रतिनिधीच्या भूमिकेतील विषयवस्तूच्या हितसंबंधित असलेल्या व्यक्तीची किंवा ज्या व्यक्तीकडून हितसंबंध प्राप्त झाला आहे अशा व्यक्तीची. आता सोप्या आणि साध्या भाषेत मी तुम्हाला सांगेन, कायदेशीर भाषेत आपण समजायला वाचायला गेलो तर आपल्याला ते किचकट जातं, अवघड जातं. आता मी सोप्या आणि साध्या सरळ भाषेत सांगेन की कलम 18 काय सांगतोय की कोणत्या व्यक्तींची कबुली ग्राह्य करतं किंवा न्यायालय विचारात घेतं. तर सर्वप्रथम जे काही पक्षकार आहेत ते पक्षकार, इथं या ठिकाणी पाच लोकांचा आपण विचार करू. पक्षकार स्वतः जे काही तिथं कथन करेन ते कथन सुद्धा कबुली म्हणून विचारात घेता येऊ शकतं किंवा दुसरं कोणतं येईल. एक झाला पक्षकार, एक झाला पक्षकार, दुसरा पक्षकाराच्या बाजूने असणारा मुख्त्यार. मुख्त्यार कसं कोणाला म्हणायचं मित्रांनो, मुख्त्यार म्हणजे अटर्नी म्हणतो आपण त्याला, पॉवर ऑफ अटर्नी किंवा अटर्नी. मुख्त्यार म्हणजे काय, समजा तुमची केस आहे, तुमच्या आजोबांपासून एक केस चालत आली, तुमचे चुलते काका पुतणे ह्या सगळ्यांच्या नावा जमीन आहे, परंतु कोर्टात लढण्यासाठी एकाच माणसाला अधिकार देतो आपण मुख्त्यारच्या स्वरूपात, पॉवर ऑफ अटर्नी किंवा अटर्नीच्या स्वरूपात. मग तो ज्या व्यक्तीला मुख्त्यारच्या स्वरूपात अधिकार दिलेला असतो, मुख्त्यार म्हणजे काय, प्रतिनिधी स्वरूपात. उदाहरणार्थ आमची जमिनीचा वाद चालू आहे एका सदर एका वेगळ्या व्यक्तीसोबत, परंतु ती जमीन फक्त माझ्या एकट्याची नाही आहे तर ती जमीन माझ्या चुलत्यांची आहे किंवा शेजारच्यांचे आहे, असे 5-6 जण त्या जमिनीचे मालक आहे, परंतु मी कोर्टमध्ये दावा लावत असताना फक्त माझ्या नावाने दावा लावला जातो, म्हणजे मी त्या जमिनीच्या बाबतीत मला मुख्त्यार पत्र प्राप्त झालेलं असेल. मला मुख्त्यार पत्र प्राप्त होत असताना माझ्या चुलत्यांनी मला ती संमती दिलेली असेल, जे कोण जमिनीचे मालक असतील त्यांनी संमती दिलेली असेल. कशासाठी, मुख्त्यारसाठी. मग त्या मुख्त्यारचं काम काय असतं की जो दावा चालू आहे, दिवाणी दावा असेल, त्या दाव्यामध्ये प्रतिनिधित्व करणं, म्हणजे पक्षकाराच्या पक्षकार अनेक लोक त्या ठिकाणी दाव्यामध्ये संबंधित असतात, तर सर्वच सर्वजण तिथं कोर्टमध्ये जाऊन बाजू मांडणं शक्य नसतं. मग अशा वेळेस काय केलं जातं, पक्षकार समजा सिंगल असेल तर त्या ठिकाणी पक्षकार स्वतः प्रतिनिधित्व करू शकतो, परंतु त्या ठिकाणी पक्षकार हे समूहाने असेल, ग्रुपने असेल, एका जमिनीचा वाद चालू आहे आणि त्या ठिकाणी वादीकडून 10 लोक जमिनीचा मालकी हक्क दाखवणारे आहे, प्रतिवादीकडूनही 10 लोक जमिनीचा मालकी हक्क दाखवणारे आहेत. मग ते 10 लोक त्यातली एका कोणत्या तरी व्यक्तीला काय करतात, पॉवर ऑफ अटर्नीचे अधिकार किंवा त्याला मुख्त्यार म्हणून नेमतात. ह्या मुख्त्यारचा सुद्धा त्या ठिकाणी कथन कबुलीमध्ये घेतलं जाऊ शकतं. तिसरं काय, वादी आणि प्रतिवादी. आता मित्रांनो, वादी व प्रतिवादी यांचं सुद्धा कबुल्या या ठिकाणी ग्राह्य केल्या जातात. वादी आणि प्रतिवादी कशाला म्हटलं जातं, जसं फौजदारी न्यायालयामध्ये आरोपी आणि फिर्यादी, म्हणजे पीडित व्यक्तीला फिर्यादी म्हटलं जातं किंवा ज्याची केस पोलीस स्टेशनला ज्यांनी तक्रार केलेली असते त्याला फिर्यादी म्हणतात आणि ज्याच्या विरोधात असते त्याला आरोपी म्हणतात. हे कुठं झालं, फौजदारी न्यायालयात. पण जेव्हा दिवाणी कोर्टमध्ये इथं फक्त हक्काची भांडणं असतात, म्हणजे त्या ठिकाणी संपत्तीचे भांडणं असतात, आणि अशा वेळेस जो केस दाखल करतो त्याला वादी म्हणतात आणि ज्याच्या अगेन्स्ट केस दाखल केलेली जाते त्याला प्रतिवादी म्हणतात. या ठिकाणी म्हणजे इथं सुद्धा कोणाची कबुली विचारात घेतली जाते, वादी आणि प्रतिवादी. त्याचबरोबर चौथा विचार कोणाचा केला जातो मित्रांनो, चौथा विचार की ज्याचे हितसंबंध आहेत त्या दाव्यामध्ये, जो काही दावा न्यायालयात चालू आहे त्या दाव्यामध्ये ज्याचे हितसंबंध आहे त्याचे सुद्धा कथन त्या ठिकाणी विचारात घेतले जाते. ज्याचे हितसंबंध त्यामध्ये आहे त्याचे सुद्धा कथन या ठिकाणी विचारात घेतले जाते, त्याचा सुद्धा कबुली या ठिकाणी विचारात घेतला जातो. आणि पाचवा व्यक्ती कोण असेल, ज्याच्याकडून हक्क प्राप्त झाले, ज्याच्याकडून हक्क प्राप्त झाले असेल त्याचा सुद्धा लक्षात ठेवा. कलम 18 काय सांगतोय, कलम 18 असं सांगतोय की खालील विशिष्ट परिस्थितीत अशा 5 लोकांचे कबुली सुद्धा या ठिकाणी न्यायालय विचारात घेतं. हे 5 लोक कोण, एक तर ते पक्षकार, समजा पक्षकार हजर होऊ शकत नसेल न्यायालयामध्ये तर सर्व पक्षकार न्यायालयात हजर होऊ शकत नसेल तर त्यांच्या प्रतिनिधी मार्फत किंवा त्यांच्या मुख्त्यार मार्फत, अटर्नी मार्फत. आणि तिसरा व्यक्ती कोण, वादी व प्रतिवादी. वादी म्हणजे काय, ज्यांनी दिवाणी दावा दाखल केला त्याला वादी म्हणतात, ज्याच्या अगेन्स्ट केला त्याला प्रतिवादी म्हणतात. आणि दिवाणीमध्ये संपत्तीवर हे वाद असतात, तिथं कोण आरोपी फिर्यादी नसतो, तिथं फक्त संपत्तीवर हक्क कोणाचा यासाठी ते भांडण असतं. आणि चौथा व्यक्ती कोण, की ज्याच्या हितसंबंध त्या अचवामध्ये आहेत त्याचा सुद्धा कबुली त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं. आणि पाचवा कोण आहे, ज्याच्याकडून हक्क प्राप्त झालेले आहेत, ज्यांनी हक्क दिले आहेत त्या व्यक्तीचा सुद्धा या ठिकाणी कबुली विचारात घेतली जाते कलम 18 नुसार. म्हणजे कलम 18 काय सांगतोय, कोणकोणत्या परिस्थितीत कोणाकोणाची कबुली या ठिकाणी न्यायालय विचारात घेत असो, हा कलम 18 येस. म्हणजे कलम 17 ते 31 पर्यंत सर्वचे सर्व कलम हे कबुलीवर असणार आहे. आता आपल्याला कलम 19 चा विस्तार पाहिजे.
कलम 19 काय सांगतोय मित्रांनो, की ज्या व्यक्तींच्या दाव्यातील पक्षकारांच्या संबंधातील स्थान साबित केले पाहिजे त्यांनी दिलेल्या कबुल्या. आता एक उदाहरण देतो, काही कलम असे असतात की ते डायरेक्ट समजत नाही, परंतु उदाहरण वाचल्यानंतर त्या कलम आपल्याला समजले जातात. आता काय सांगते कलम 19 काय सांगतोय, ज्या व्यक्तींच्या दाव्यातील पक्षकारांच्या संबंधातील स्थान साबित केले पाहिजे त्यांनी दिलेल्या कबुल्या. आता समजा अ हा ब साठी भाडे गोळा करतोय, अ हा ब साठी भाडे गोळा करतोय, म्हणजे थोडक्यात ब ने अला नियुक्त केले कशासाठी, त्याच्या बिल्डिंगचे भाडे गोळा करण्यासाठी. म्हणजे हा अ हा कोणासाठी भाडे गोळा करतोय, ब साठी, म्हणजे मूळ मालक ब आहे पण भाडे गोळा करणारा कोण आहे, अ आहे. आलं लक्षात? आता काय झालंय की ब ने अच्या विरोधात दावा लावलाय. काय दावा लावलाय ब ने अच्या विरोधात? दावा की असा दावा लावलाय की त्याने क कडून भाडे घेतले नाही, क कडून भाडे घेतले नाही, म्हणजे क कडून भाडे घेऊन मला दिले नाही. असं कोण? मूळ मालक जो आहे तो ब आहे, आणि ब साठी अ भाडे गोळा करण्याचं काम करतोय, परंतु अ ने काय केलंय, क कडचे भाडे ब ला दिलेले नाही, म्हणून ब ने काय केलंय, दिवाणी दावा लावलाय. कोणाच्या अगेन्स्ट? अच्या अगेन्स्ट. काय दावा लावलाय? की त्याने क कडचे भाडे अ मला दिलेले नाही, ब ला दिलेले नाही. परंतु अ काय सांगतोय? अ सांगतोय की क कडचे भाडे येणं नाहीये, ते ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, क कडचे भाडे दिलेले आहे ब ला. कोण सांगतोय? अ सांगतोय. आणि ब सांगतोय नाही, क कडचे भाडे अ ने मला दिलेले नाही, म्हणून ब कोणाच्या अगेन्स्ट दावा दाखल करतोय? अ च्या अगेन्स्ट दावा दाखल करतोय. परंतु अशा वेळेस क ला विचारलं तू भाडे दिले का, तर क काय सांगतोय? नाही, मला ब चे भाडे देणं बाकी आहे, मला ब चे भाडे देणे बाकी आहे. म्हणजे या ठिकाणी क ची कबुली खूप महत्वाची आहे. हे क च कथन म्हणजे एक प्रकारचं कबुली, तो विचारात घेतलं जाईल. कोणाच्या विरोधात विचारात घेतलं जाईल? या अ च्या विरोधात विचारात घेतलं जाईल. कारण का, आतापर्यंत अ ब ला सांगत होता तुला क चे भाडे देण्यात आलेले आहे, आणि परंतु ब काय सांगत होता की नाही, अ ने मला क चं भाडे दिलेलं नाही, आणि म्हणून ब हा अ च्या विरोधात कोर्टमध्ये गेला होता, न्यायालयात गेला होता, आणि अ तिथं सुद्धा न्यायालयात सांगत होता की नाही साहेब, क चे भाडे ब ला दिलेले आहे, त्यामुळे क कडून भाडे देणं ब ला नाहीये. परंतु ज्यावेळेस क ला विचारलं गेलं आणि क ने काय सांगितलं की नाही साहेब, मला भाडं देणं बाकी आहे अजून, आणि मला ते भाडं द्यायचं आहे, म्हणून क चे कथन जरी क च्या विरोधातले असले तरी सुद्धा तो कबुली विचारात घेतला जाईल. कोणाच्या अगेन्स्ट? अ च्या अगेन्स्ट. कारण इथं क ची दायित्वाची भूमिका सिद्ध होते ह्या कलमनुसार. क ची कोणती भूमिका सिद्ध होते? दायित्वाची भूमिका संबंध होते. क च कथन या ठिकाणी वादतथ्याच्या संबंधित एक प्रकारे कबुली, जो काही वादतथ्य असेल, लागू तथ्य असेल, त्या संदर्भात क च कथन एक प्रकारचं कबुली होतं, म्हणून क च कथन या ठिकाणी विचारात घेतलं जाईल. तुम्हाला मला वाटते बऱ्यापैकी उदाहरण समजलं असेल. उदाहरण असं होतं की तिराहित व्यक्तीचं कथन या ठिकाणी लागू होतं. तिराहित व्यक्तीचं कथन करत असताना कधी कधी हे कथन त्या तिराहित व्यक्तीचे हितसमाजाच्याही विरोधात जाणारं असू शकतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं, कचं भाडं दिलं असं अ बला सांगत होता, परंतु कच स्वतः सांगतोय की मी भाडं दिलं नाही, मला भाडं देणं आहे. म्हणजेच काय झालं, क हा तिराहित व्यक्ती झाला, परंतु त्याने केलेलं कथन हे त्याच्या विरोधात, त्याच्या हितसंबंधाच्या विरोधातलं होतं. हितसंबंधातल्या विरोधातलं होतं म्हणजे काय, तो म्हणला नाही मी भाडं दिलेलंच नाही, म्हणजे आता क ला भाडं द्यावा लागेल. जर क ने अ च्या बरोबर बोलला असता की हा मी भाडं दिलंय ब, आणि अ ने ब ला दिलं, तर कदाचित ते क ला भाडं द्यायची गरज पडली नसते. परंतु क स्वतःच्या हितसंबंधाच्या विरोधात जाऊन कथन करतोय आणि तिराहित व्यक्ती असतानाही कथन करतोय, म्हणजे कुठंतरी हे कथन कबुली म्हणून विचारात घेता येतं. कुणाला? न्यायालयाला. आता हा कलम 19 तुम्हाला समजला असेल बऱ्यापैकी. आता पुढचा कलम आपल्याला पाहायचा आहे, कलम 20, दाव्यातील पक्षकाराने स्पष्टपणे सूचित केलेल्या व्यक्तींची कबुली. स्पष्टपणे. आता कधी कधी काय होतं, दिवाणी दावा असेल, त्या दिवाणी दाव्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, भारतीय पुरावा कायदा हा असा कायदा आहे की जो फौजदारी न्यायालयालाही लागू आहे आणि तो दिवाणी न्यायालयालाही लागू आहे. इथं कारण का, न्यायालयाचं कामकाज पुराव्यावर चालतं. पुरावे दोन प्रकारचे आपण या ठिकाणी घेऊ शकतो, दस्तऐवज आणि तोंडी. तोंडी लेखी पुरावा आणि तोंडी पुरावा. लेखी पुरावा हा दस्तऐवजच्या स्वरूपात असतो आणि तोंडी पुरावा हा शपथेवर आधारित साक्षीवर तोंडी पुरावा असतो. शपथ कुणाची दिली जाते, तर ज्या धर्माचा तो व्यक्ती आहे त्या धर्माच्या देवाची शपथ त्याला दिली जाते. असो कलम 20 काय सांगतो,
की दिवाने दावेतील पक्षकाराने स्पष्टपणे सूचित केलेली व्यक्तींची कबुली. आता एक उदाहरण देतो, घोडा काय ए अ कडून बने घोडा घेतलाय, अ कडून बने घोडा घेतलाय आणि घोड्यामध्ये त्याला काहीतरी फॉल्ट दिसलाय आणि घोडा निकोप आहे असं काय कोण म्हणतोय, काय म्हणतोय, अ कडून बने घोडा घेतलाय आणि ब अला म्हणतोय की घोडा निकोप आहे, घोड्यात दोष आहे, घोडा बरोबर नाही. तर त्यावेळेस अ बला काय म्हणतोय, क ला जाऊन विचार. कोणाला जाऊन विचार, क ला जाऊन विचार. म्हणजे थोडक्यात आता क ला जाऊन विचार, समजा ब आता क ला जाऊन विचारत असं आणि या ठिकाणी कच कथन या ठिकाणी काय होणार, एक प्रकारे कबुली होणार आहे. कारण का अला त्या घोड्याबाबत काहीतरी अज्ञान असणार आहे, म्हणून आता अने काय केलं, समजा घोडा बला विकला आणि ब घोडा घरी घेऊन गेला, नंतर घोडा काय खायना, गवत खायना, पळाना, आजारी पडायला लागला, त्यावेळेस बने काय केलं, अला विचारलं किंवा अच्या विरोधात दावा टाकला की मला याने सदोष घोडा दिला, चुकीचा घोडा दिला. त्यावेळेस अला अ काय म्हणतो की मला त्या घोड्याच्या निकोपविषयी काही जास्त माहिती नाही, तू क ला जाऊन विचार. कदाचित अने क कडून घोडा घेतलेला असू शकतो किंवा याच्या घोड्याचं कुठंतरी देखभाल क कडं असेल आणि जेव्हा ह्या घोड्याची माहिती क ला असणार आहे आणि क त्याचं स्टेटमेंट देऊ शकतो, काही पण कथन करू शकतो की घोड्याने प्लॅस्टिक खाल्लं होतं किंवा कुठं काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. म्हणजे थोडक्यात काय की एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या तथ्याचं स्वरूप बाहेर काढण्यासाठी, एखाद्या तथ्य उघड करण्यासाठी तिराहित व्यक्तीचं कथन महत्त्वाचं असतं किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव सजेस्ट केलं जातं की त्याला त्याची माहिती असू शकते आणि ज्या व्यक्तीचं नाव सजेस्ट केलं जातं, ज्या व्यक्तीचं नाव निर्देश केलं जातं, त्या व्यक्तीचं कथन या ठिकाणी काय असू शकतं, कबुलीमध्ये ग्राह्य केलं जाऊ शकतं, विचारात घेतलं जाऊ शकतं. तुम्हाला भारतीय पुरावा कायदा हा खूप अवघड कायदा आहे, तुम्हाला उदाहरणं आधी समजून घेणं गरजेचं आहे, त्यानंतर कलम समजून घेणं गरजेचं आहे. आता कलम 20 मध्ये तुम्हाला वाचताना तुम्ही काय वाचणार आहे की दाव्यातील पक्षकाराने स्पष्टपणे सूचित केलेली व्यक्तीची कबुली. आता दाव्यातील पक्षकार कोणते आहेत, अ कडून बने घोडा घेतला आणि तो सदोष निघाला, निकोप निघाला, म्हणून बने अच्या विरोधात गुन्हा दाखल केला असं किंवा दावा दाखल केला असं, गुन्हा म्हणता येणार नाही, दावा, कारण दिवाणी मामला आहे ह्या ठिकाणी. असो आता बने अच्या विरोधात दावा दाखल, म्हणजे पक्षकार कोण आहे, अ आणि ब हे दोनच पक्षकार आहे, अ आणि ब. आता बने दावा दाखल केला म्हणजे ब वादी झाला आणि ते कोणाच्या विरोधात दाखल केला, अच्या, म्हणजे अ प्रतिवादी झाला. ज्यावेळेस पक्षकारातून एखादा पक्षकार काय करतो, तिसऱ्या व्यक्तीचं नाव सूचित करतो आणि काय सांगतो की त्याचं कथन विचारात घ्या, त्याने काय होणार आहे, तथ्याचं स्वरूप उघड होणार आहे किंवा तथ्य उघड होणार आहे, मग त्या तिसऱ्या व्यक्तीचं कथन या ठिकाणी न्यायालय विचारात घेऊ शकतं, घेणार असतं, असं कलम 20 सांगतो. ओके, आता आपल्याला पुढचा कलम पाहायचा, कलम 21. कबुली देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध व त्याच्याकडून त्याच्यातर्फे कबुलींची शाबिती. लक्षात ठेवा मित्रांनो, आधी तुम्हाला कलम समजून घ्या. कलम 21 समजायला खूप अवघड आहे, तुम्हाला याच्यामध्ये 3 एक्सेप्शन आहे, ते सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. सर्वप्रथम कबुली देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध हा शब्द इथे विचारात घ्या, कबुली देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध व त्याच्याकडून त्याच्यातर्फे कबुलींची शाबिती. आता त्याच्यातर्फे त्याच्याकडून कबुलींची शाबिती, एक उदाहरण देतो तुम्हाला आधी. अ काय सांगतो, नोट खोटी आहे, नोट खोटी आहे. आणि ब काय सांगतो, नोट खरी आहे, नोट खरी आहे. ओके, यांचं कथन. अचं कथन काय, नोट खोटी आहे. बचं कथन काय, नोट खरी आहे. आता लक्षात ठेवा, इथं विरुद्ध शब्द घ्या, विरुद्ध. आता सर्वसाधारण कलम 21 काय सांगतोय की कबुली देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध. आता व्यक्तीविरुद्ध कसं आहे की अ सांगतोय नोट खोटी आहे, ए काय सांगतोय, नोट खोटी आहे. म्हणजे या ठिकाणी एला शाबित करण्याचा अधिकार नाही खोटी असण्याचा, एला अधिकार नाही नोट खोटी असण्याचा, शाबित करण्याचा अधिकार, कबुली शाबित करण्याचा अधिकार. याने काय केलंय, याने कबुली दिली किंवा कथन केलंय नोट खोटी आहे, म्हणजे एला ते शाबित करण्याचा अधिकार या ठिकाणी प्राप्त होत नाही. मग त्याच्यातर्फे शाबित करण्याचा अधिकार 3 कंडिशन मध्ये प्राप्त आहे, ते 3 कंडिशन नंतर सांगा. आता बी काय सांगतोय, नोट खरी आहे. म्हणजे इथं बी काय सांगतोय, नोट खरी आहे, म्हणजे बीला नोट खरी असल्याचं साबित करण्याचा अधिकार नाही. बीला अधिकार कोणता असू शकतो की एने जो दावा केलाय तो साबित तो विरुद्ध साबित करण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकतो. एने काय दावा केलाय, नोट खोटी आहे, पण या ठिकाणी बी काय करू शकतो की नोट खरी असण्याचा पुरावा देऊ शकतो किंवा साबित करू शकतो, विरुद्ध साबित करू शकतो, पण स्वतःच्या बाजूने नाही. थोडक्यात काय, बीने काय सांगितलं, नोट खरी आहे. बीने नोट खरी आहे म्हणजे बी नोट खोटी असल्याचा पुरावा देऊ शकतो, परंतु हे साबित करू शकत नाही
की नोट खरी आहे म्हणून या ठिकाणी काय सांगितलं गेलंय की कबुली देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध शाबितेचा अधिकार व्यक्तीविरुद्ध म्हणजे उदाहरणार्थ याने सांगितलंय की नोट खोटी आहे याने काय सांगितलंय याने सांगितलंय नोट खोटी आहे म्हणजे इथं याला नोट खोटी असण्याबाबतची शाबिती देण्याची अधिकार नसणार आहे मग नोट खरी असण्याचा म्हणजे याला विरुद्ध शाबित करण्याचा अधिकार याला नाही तर बीला आहे म्हणजे याचं कथन काय नोट खोटी आहे म्हणजे ये नोट खोटी असण्याची शाबिती देऊ शकत नाही आणि याच्या विरुद्ध शाबिती बी देऊ शकतो की नोट खरी आहे म्हणून आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी जे काय कबुली देणारे व्यक्तीचं कथन आहे त्या व्यक्तीच्या कथनाच्या विरुद्ध शाबितीचा अधिकार बीला प्राप्त आहे म्हणजे याचं कथनाच्या विरुद्ध शाबितीचा अधिकार कोणाला बीला प्राप्त आहे पण याच्या बाजूने शाबितीचा अधिकार याला नाहीये ये म्हणतोय नोट खोटी आहे म्हणून याला नोट खोटी असण्याची शाबितीचा अधिकार नाहीये परंतु पक्षकाराला कबुली देणाऱ्याला त्याच्या बाजूने शाबितीचा अधिकार फक्त तीन कंडिशन मध्ये मिळतो त्या तीन कंडिशन महत्वाचे आहे मित्रांनो हे अपवाद म्हटलं तरी चालन फक्त तीन कंडिशन मध्येच त्याला त्याच्या बाजूने शाबितीचा अधिकार मिळतो म्हणजे कबुली देणाऱ्याला त्याच्या बाजूने शाबितीचा अधिकार मिळतो ही प्रश्न आयोग कदाचित विचारू शकतो कबुली देणाऱ्याच्या बाजूने शाबितीचा अधिकार मिळतो कोणत्या तीन कंडिशन या तीन कंडिशन समजून घ्या मी आतापर्यंत तुम्हाला काय सांगत होतो की कबुली देणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध शाबितीची अधिकार होता परंतु कबुली देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या बाजूने शाबित करण्याचा अधिकार नव्हता परंतु इथं या ठिकाणी तीन कंडिशन असे आहेत त्या ठिकाणी कबुली देणाऱ्याला त्याच्या बाजूने शाबितीचा अधिकार प्राप्त होतो त्या तीन कंडिशन म्हणजे कोणत्या की समजा तो मृत्यू पावला असता तर म्हणजे त्याने असं काही कथन केलंय किंवा लेखन केलंय की ते कथन आणि लिखाण अशा पात्रतेचं आहे की समजा तो मृत्यू पावला असता तर मृत्यू पावला असता तर काय झालं असतं कलम 32(1) नुसार तो मृत्यूपूर्व जबाब झाला असता कलम 32(1) नुसार तो मृत्यूपूर्व जबाब झाला असता म्हणजे त्याच्या बाजूनी शाबिती आला लक्षात आता दुसरी कंडिशन कोणती प्रत्येकाचं मी उदाहरण देणार आहे दुसरी कंडिशन कोणती आहे की अशा तो शारीरिक अवस्थेत किंवा मानसिक अवस्थेत आहे कथन करताना की त्या कथन त्याचं खोटं असल्याचं संभव वाटत नाही म्हणजे तो अशा शारीरिक अवस्थेत आहे तो अशा शारीरिक अवस्थेत किंवा मानसिक अवस्थेत आहे तो अशा शारीरिक व मानसिक अवस्थेत आहे की त्याचं कथन खोटं वाटणार नाही त्याचं कथन खोटं वाटणार नाही हे सुद्धा त्याच्या बाजूने शाबितीचा अधिकार त्याला प्राप्त होतो आणि तिसरं काय लागू नसलेलं तथ्य इथं सुद्धा त्याच्या बाजूने शाबित करता येतं पण अन्यथा इतर बाबतीत लागू असतं ते लागू नसलेलं तथ्य अन्यथा इतर बाबतीत लागू असणार आता मी प्रत्येकाचं उदाहरण देईन की अशा प्रकारचं कथन असतं की जे कथन उद्या तो मृत्यू पावला असता तो मृत्यूपूर्व जबाब पण ठरू शकला असतं ते कथन त्याच्या बाजूने शाबितीचा अधिकार प्राप्त होतो आता कसं सांगा की समजा एक उदाहरण देतो की काय की लाहोरला खून झालाय आणि आरोप कोणाचा खून झालाय बचा खून झालाय लाहोरला बचा खून झालाय आणि आरोप कोणावर झालाय अवर खुनाचा आरोप झालाय परंतु अ काय सांगतो मी त्यावेळेस कलकत्त्याला होतो कुठं कलकत्त्याला होतो आणि कलकत्त्याला होतो याचा पुरावा अकडे काय आहे की मी त्यावेळेस काय केलं पोस्ट ऑफिसमध्ये एक पोस्ट रजिस्टर केलं आणि त्या रजिस्टर केल्याची पावती ही पहा त्याच्यावर तारखेचा शिक्का पहा म्हणजे थोडक्यात त्याच्यावरून काय इंडिकेशन होतं की ज्यावेळेस लाहोरमध्ये बचा खून झाला त्यावेळेस अ कलकत्त्याला होता पोस्ट ऑफिसमध्ये होता कारण त्याच्याकडे पोस्टाची ती काही रिसिप्ट आहे त्या रिसिप्टवर तारखेचा शिक्का जो काय आहे किंवा त्याच्या नावाचा उल्लेख आहे त्याच्या सिग्नेचर आहे पोस्ट मास्टरच्या सह्या आहेत म्हणजे थोडक्यात तो अ जरी मेला असता तरी सुद्धा तो त्याच्या मृत्यूपूर्वीचा कुडाला तरी मृत्यूपूर्वाचा तो एक स्टेटमेंट झाला असतं किंवा ते मृत्यूपूर्वीचं कथन झालं असतं की ज्याला एक प्रकारचा काय चांगल्या कायद्याचा किंवा चांगल्या पुराव्याचा दर्जा मिळतो म्हणून अशा वेळेस अच्या बाजूने जेव्हा अचं जे कथन असतं तेव्हा अचं कथन अच्या बाजूने शाबित करता येतं म्हणजे अ काय सांगत होता की मी बचा खून केलेला नाही कारण मी कुठं होतो या ठिकाणी कलकत्त्याला होतो तर अशा वेळेस त्याला त्याची शाबिती करण्यासाठी न्यायालय त्याला काय करू शकतं संधी देऊ शकतं आणि मग त्यावेळेस तो काय करणार तो स्वतःच ते असणारं पोस्ट पत्राचं जे रिसिप्ट असेल त्याच्याकडे जे काही त्याने जे काही पोस्ट टपाल केलं होतं
त्यामध्ये त्याची काही तारखेचा सिक्का असेल त्या सगळ्या गोष्टी त्याच्या बाजूने तो साबित करू शकतो, कारण त्याला तो अधिकार कशामुळे भेटला, कारण ते कथन असं होतं की जो जर मृत्यू पावला असता तर ते 32:1 नुसारचं कथन होऊ शकलं असतं. 32:1 नुसारचं म्हणजे काय? मृत्यूपूर्व जवाबाच्या संदर्भात जे आपल्याला पाहायचं कलम 32 मध्ये एक साधारणपणे 8 कंडिशन आहेत ते आपल्याला समजून घ्यायच्यात. असो आता शारीरिक आणि मानसिक कथन. आता शारीरिक आणि मानसिक कथन म्हणजे काय? की एखादा व्यक्ती अशा काही शारीरिक अवस्थेत असतो, अशा काही मानसिक अवस्थेत असतो, तो कथन करत असताना समोरच्याला वाटणार पण नाही किंवा संभाव्य पण नसतो की तो खोटं बोलतो म्हणून. म्हणजे तो खोटं बोलण्याची शक्यताही नसते, संभाव्यता नसते, म्हणजे त्याची ती मानसिक अवस्थेतूनच कळतं की ते कथन त्याचं एक प्रकारचं कसं. आता उदाहरणार्थ कसं की एखाद्याच्या घरी खून झालेला असेल आणि खून झालेला असताना त्याच्या कुटुंबातले माणसं एवढे घाबरलेले असतात, बाहेर येतात, थरकाप उडालेला असतो, बोलता येत नाही, जीभ अडकलेली असते, किंवा जो काय त्यांच्या शरीराचा त्यांचा जो भित्रेपणा, घाबरलेला, काळजीपणा, जो काय ती शारीरिक अवस्था आपल्याला दिसते, त्या शारीरिक अवस्थेतून जेव्हा ते बाहेर येताना सांगतात की आमच्या घरी अमक्या माणसांनी, दरोड्यांनी, चोरांनी येऊन काय केला, खून केला, तर त्यावेळी त्याची ती शारीरिक अवस्था, त्याची ती मानसिक अवस्था पाहून त्याचं ते कथन त्याच्या बाजूने साबित करण्याचा त्याला अधिकार दिला जाऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय की एखाद्या व्यक्तीचं कथन अशा काही शारीरिक अवस्था किंवा मानसिक अवस्थेत त्यांनी केलेलं असतं की त्यातून कुठं खोटेपणाचा संभाव्यता नसते. म्हणजे मग शारीरिक अवस्था काय असू शकते? एखाद्याला इजा असो, जखम असू शकते. मानसिक अवस्था काय असू शकते? भित्रेपणा असू शकतो, त्या ठिकाणी घाबरलेला असू शकतो, अशा अनेक प्रकारच्या मानसिक अवस्था असू शकतात. आणि तिसऱ्या कंडिशनमध्ये सुद्धा कथन करणाऱ्याला शाबितेचा अधिकार प्राप्त होतो, म्हणजे लागू नसलेले तर ते इतर बाबतीत लागू किंवा अन्यथा लागू होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा ज्यांनी कथन केलं त्याच्या बाजूने शाबितेचा अधिकार प्राप्त होतो. पण हे तीन कंडिशन जर सोडले तर इतर बाबतीत ज्याने कथन केलंय त्याच्या विरुद्ध शाबितेचा अधिकार दुसऱ्याला प्राप्त होतो, त्याला नाही. लक्षात, म्हणजे मी आधी जे उदाहरण दिलं होतं की अ सांगतो नोट खोटी आहे, म्हणजे अला नोट खोटी असण्याचे शाबितीचा अधिकार प्राप्त होत नाही, कारण तो अधिकार दुसरा वापरू शकतो, ब वापरू शकतो की नोट खोटी असण्याचं मी साबित करतो, खरी असण्याचं मी साबित करतो असो. पण ह्या ज्या तीन कंडिशन आहे ह्या तीन कंडिशनमध्ये स्वतःच्या बाजूने शाबितीचा अधिकार प्राप्त होतो, स्वतः जे कथन केलं त्याच्या बाजूने शाबितीचा अधिकार प्राप्त होतो. पण बाकी ठिकाणी त्याने केलेल्या कथनच्या बाजूने शाबितीचा अधिकार प्राप्त होत नाही, उलट कथनच्या विरुद्ध शाबितीचा अधिकार प्राप्त दुसऱ्याला होतो. असो कलम 21 समजलं असेल बऱ्यापैकी. आता आपल्याला कलम 22 पाहायचं आहे. कलम 22 काय सांगतो? दस्तऐवजांच्या मजकुराबाबत तोंडी कबुल्या केव्हा संबंध असतात. आता दस्तऐवज जो असेल त्याच्यामध्ये जर सत्यताबाबतची शंका निर्माण झाली असेल, सत्यताबाबतची शंका निर्माण झाली असेल, उदाहरणार्थ एखाद्या मेडिकल सर्टिफिकेट आहे डॉक्टरचं आणि ते एखाद्या गुन्हेगाराला त्या मेडिकल सर्टिफिकेटमुळे शिक्षा मिळणार असेल, समजा एखाद्याने एने काय केलंय, बीला जबर मारहाण केली आहे आणि त्या जबर मारहाणीमुळे जी काही दुखापतीचं जे काही ट्रीटमेंटचं किंवा जे काही मेडिकल सर्टिफिकेट आहे, कोणत्या डॉक्टरचं, क ह्या डॉक्टरचं मेडिकल सर्टिफिकेट आहे आणि क ह्या डॉक्टरचं मेडिकल सर्टिफिकेट आता चार्जशीटला जोडल्यामुळे तो एक प्रकारचा दस्तऐवज झाला. पण जेव्हा कोर्ट विचारात घेत असताना ते दस्तऐवज मध्ये जर वाटलं की हे दस्तऐवज खरं नाहीये, त्याच्या सत्यतेवर शंका निर्माण होतीये किंवा त्या दस्तऐवजामध्ये अनेक काही बाबतीत शंका निर्माण होतीये, तर त्यावेळेस काय केलं जाऊ शकतं की त्या डॉक्टरचा तोंडी पुरावा घेतला जाऊ शकतो, त्या डॉक्टरला त्या ठिकाणी कोर्टात बोलवलं जाऊ शकतं आणि त्याला विचार त्याचं त्या सर्टिफिकेटच्या आधारे, त्या दस्तऐवजाच्या आधारे त्याचा तोंडी पुरावा स्वीकारला जाऊ शकतो. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस दस्तऐवजाच्या मजकुराबाबत काही शंका निर्माण झाली असेल, सत्यताबाबत काही शंका निर्माण झाली असेल, तर मूळ असल दस्तऐवज द्यावा लागतो किंवा तेही शक्य होत नसेल तर तोंडी पुराव्याने तो दस्तऐवज साबित करावा लागतो. तोंडी पुरावा कधी गरजेचा पडतो? जेव्हा त्या दस्तऐवजमध्ये शंका निर्माण झालेली असेल, त्याच्या सत्यतेबाबत शंका निर्माण झालेली असेल आणि त्या ठिकाणी असल पुराव्याने तो साबित होत नसेल किंवा असल पुरावा त्या ठिकाणी देता येत नसेल, तर त्यावेळेस तोंडी पुराव्याने तो दस्तऐवज साबित करता येतो. पण असल दस्तऐवज त्या ठिकाणी देण्यात येत असेल, असल पुरावा त्या ठिकाणी देता येत असेल, तर तोंडी पुराव्याची सुद्धा त्या ठिकाणी गरज पडणार नाही. हे कलम 22 सांगन. जसं हे दस्तऐवजच्या बाबतीत झालं, आता हे पुढचा 22 अ जो कलम आपल्याला पाहायचा आहे तो इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजच्या संदर्भात असणार आहे. कारण आताचं जग हे कसं आहे, माहिती तंत्रज्ञानाचं जाळं आहे, माहिती तंत्रज्ञानाचं जग आहे, त्यामुळे आता या ठिकाणी दस्तऐवजमध्ये या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक अभिलेख सुद्धा असणार आहे. इलेक्ट्रॉनिक अभिलेख म्हणजे काय? ईमेल असणार आहे, जीमेल असणार आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील कोणतीही पोस्ट असू शकते, फेसबुक पोस्ट असेल, कोणती असेल, इलेक्ट्रॉनिक अभिलेखा संबंधित काय केलंय, तोंडी निवेदने किंवा संबंध असतात. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक अभिलेखासंबंधी सुद्धा सत्यताबाबत शंका निर्माण झाली, सत्यताबाबत
शंका निर्माण झाली, बाबा हा इलेक्ट्रॉनिक अभिलेख खरा आहे का खोटा आहे. समजा एखाद्याने मेल पाठवला असून ऑफिसमधून तो मेल खरा आहे का खोटा आहे का कोणीतरी असा बनवलेला आहे, मग पाठवणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा त्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, तोंडी पुराव्याने तो साबित करते बाबा हा मेल तूच पाठवला होता का, तुझाच तो मजकूर आहे का, आणि ज्याने पाठवला त्याने समजा तर त्याने कबुली दिली की हा बराबर आहे, तर मग ते इलेक्ट्रॉनिक अभिलेखाची सत्यता पटवली जाईल. म्हणजे थोडक्यात काय, इलेक्ट्रॉनिक अभिलेखाबाबत तोंडी पुरावा घेतला जात नाही, पण केव्हा घेतला जातो, जेव्हा त्या इलेक्ट्रॉनिक अभिलेखा संबंधित सत्यतेबाबतची शंका निर्माण होते, अशा वेळी त्याची सत्यता तपासणीसाठी काही केलं जाऊ शकतं, तोंडी पुरावा घेता येतो कलम 22 अनुसार. असो आता पुढचा कलम पाहायचा 23, दिवाणी दाव्यामध्ये कबुली केव्हा संबंध असते किंवा नसते. आता दिवाणी दाव्यामध्ये कबुली केव्हा संबंध असतात किंवा केव्हा पुरावा घेतला जात नाही, तर दोन कंडिशन मध्ये पुरावा घेतला जात नाही. काय की पक्षकारांमध्ये जर करार झालेला असेल, काय करार झालेला असेल की दिवाणी दाव्यामध्ये पुरावा देणे नाही, पक्षकारामध्ये करार झाला असेल की दिवाणी दाव्यामध्ये पुरावा देणे नाही, तर या ठिकाणी तिथं संबंध नसते. थोडक्यात हे दोन कंडिशन महत्वाचे आहे की दिवाने दाव्यामध्ये कबुली केव्हा संबंध नसते किंवा जेव्हा पक्षकारामध्ये करार झालेला असेल की पुरावा देणे नाही तेव्हा ते संबंध नसते. दुसरे कंडिशन काय की त्यांच्यामध्ये शर्त झालेली असेल, शर्त की पुरावा देणे नाही. कोणामध्ये शर्त झालेली असेल, न्यायालयाच्या मते न्यायालयाने एक अनुमान काढला असेल की काय अनुमान काढला असेल की पक्षकारामध्ये एक शर्त आहे की त्यांनी एक पुरावा देणे नाही दिवाणी दाव्यामध्ये, तर त्यावेळेस त्या दाव्यामध्ये ती कबुली संबंध नसणार आहे. कोणत्या दोन कंडिशनमध्ये, जेव्हा पक्षकारामध्ये करार झालेला असेल पुरावा देणे नाही किंवा शर्त असेल पुरावा देणे नाही, त्यावेळेस त्या ठिकाणी काय केलं जातं, तिथं पुरावा घेतला जात नाही किंवा संबंध नसतं असं. परंतु जो काय इव्हिडन्स ऍक्टमधला कलम 126 जो आहे तो 126 इथं सूट मिळणार नाही. 126 कशा संदर्भात आहे, जो कोणी वकील असेल, प्लीजर असेल, न्यायवादी असन, त्या व्यक्तीला जी काही कथन त्यांचं आवश्यक असतं न्यायालयामध्ये, त्या कथनाला या ठिकाणी ह्या कलम 23 सूट मिळणार नाही, हे बाब मात्र लक्षात असू द्या. सूट कोणाला भेटणार आहे या ठिकाणी, फक्त ज्या पक्षकारामध्ये करार झालेला असून पुरावा देणे नाही, शर्त झालेली असून पुरावा देणे नाही, तरच ह्या लोकांना ज्या ठिकाणी कलम 23 नुसार सूट मिळणार आहे कबुली संदर्भात. असो आता कलम 24, खूप महत्वाचा आहे, खूप वेळा प्रश्न आलेला आहे. मागच्या कोणत्याही आयोगाच्या प्रश्नपत्रिका घ्या, PSI त्याच्यावर बऱ्याच वेळा खूप वेळा प्रश्न आलेला आहे. कलम 24 काय सांगतो, फौजदारी कार्यवाहीत, फौजदारी हा शब्द लक्षात असू द्या, फौजदारी कार्यवाहीत कबुली जर प्रलोभन, धमकी, वचन यामुळे दिलेले असेल तर असंबंध, असंबंध म्हणजे अग्राह्य, ते स्वीकारली जाणार नाही, अग्राह्य ते कबुली स्वीकारली जाणार नाही. आता कबुली म्हणजे कन्फेशन, कन्फेशन म्हणजे मी केलेला गुन्हा मी कबूल करणे, म्हणजे काय म्हणलं, कबुली. आता कसं असतं मित्रांनो, जेव्हा क्राईम घडतो, क्राईम घडल्यानंतर दखलपात्र असेल तर पोलीस त्या आरोपीला अटक करतात, 24 तासाच्या आत न्यायालयात हाजर करतात, नंतर न्यायालयाकडून CRPC 167 नुसार PCR मागतात. PCR म्हणजे पोलीस काय करतात, पुरावा गोळा करण्यासाठी, तपासासाठी आरोपी ताब्यात घेतात आणि अशा वेळेस आरोपीला गुन्हा कबूल करायला लावतात आणि मग ते लवकरात लवकर आरोपीने गुन्हा कबूल व्हावा, म्हणजे जेणेकरून लवकर चार्जशीट बनवलं जाईल आणि आपण त्या केसीतून मोकळं होऊ, हे एक तपासणी अधिकाऱ्याचं काम असतं. मग अशा वेळेस काय करतात पोलीस अधिकारी वगैरे, काय करतात आरोपीला सांगतात, तू गुन्हा कबूल कर, कोर्टात कर, इथं कर. आता गुन्हा दोन प्रकारे कबूल होतो, एक न्यायिक कबुली म्हणजे न्यायालयीन कार्यवाहीत आणि एक बिगर न्यायिक कबुली. आता बिगर न्यायिक कबुली काय, न्यायिक कबुली काय, याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण देईन. आता न्यायिक कबुली म्हणजे काय, न्यायालयात CRPC 164 नुसार दिलेली कबुली. आता न्यायालयात CRPC 164 नुसार कबुली कशी दिली जाते की ते स्वतः जे काय मॅजिस्ट्रेट असतात, दंडाधिकारी असतात, ते आरोपीला विचारतात, बाबा तू केलेला गुन्हा तुला कबूल आहे का, तू एकदम विचार कर, लक्षात ठेव हा कबुली जवाब तुझ्या विरोधात वापरला जाऊ शकतो, याची तुला शिक्षा होऊ शकते, त्याच्यामुळे तुला उत्तर देणं हे बंधनकारक नाही, तू विचारपूर्वक सांग, वाटलंस तर 24 तास घे, वाटलंस तर तुला एखादा कायदेशीर सल्ला देणारा हवा असेल तर तो तुला उपलब्ध करून दिला जाईल, पण लक्षात ठेव हा कबुली जवाब तुझ्या विरोधात वापरला जाऊ शकतो, म्हणून तुला कबूल आहे का हे तू व्यवस्थित विचार करून सांग, असं न्यायालय CRPC 164 नुसार न्यायिक कबुली घेत असतो. कुणाचा, आरोपीचा.
आणि आरोपी काय सांगतो, जर आरोपींनी गुन्हा केलेला असेल तर आरोप काय, आरोपी काय करतो त्या ठिकाणी दंडाधिकाऱ्यासमोर कबूल करतो. कबूल केल्यानंतर आरोपीची त्या ठिकाणी सही असते आणि दंडाधिकाऱ्याची सही असते आणि त्या ठिकाणी शेरा दंडाधिकाऱ्याचा काय असतो की त्याला वाचून दाखवलेला आहे की त्याच्या विरोधात वापरला जाऊ शकतो. अशा वेळेस ती जी काही CRPC 164 नुसारची जी कबुली जबाब आहे तो कायदेशीररित्या न्यायिकरित्या घेतलेला न्यायिक कबुली जबाब असतो. आणि बिगर न्यायिक कबुली जबाब म्हणजे कोणता, बिगर न्यायिक उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की मी एखादा गुन्हा केलाय आणि मला त्याचा पश्चाताप होतोय म्हणून मी घरी जाऊन माझ्या कुटुंबापाशी, गावच्या सरपंचापाशी, दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीपाशी, माझ्या शिक्षकापाशी जाऊन मी काय केलंय त्या ठिकाणी कबुली दिली, मला पश्चाताप होतोय, मी रागात येऊन त्याला मारलं, मारायला नव्हतं हवं होतं, म्हणजे थोडक्यात काय झालं, ही बिगर न्यायिक कबुली झाली. परंतु अशा जेव्हा फौजदारी कार्यवाहीतील कबुली आरोपी कबूल करत असताना जर त्याला कोणी प्रलोभन दाखवलं असेल, कोणी धमकी दिली असेल, कोणी वचन दाखवलं असेल आणि न्यायालयाला ह्या गोष्टी जेव्हा न्यायालयाच्या लक्षात आलं असेल की आरोपी कबूल करतोय परंतु आरोपीला कोणीतरी प्रलोभन दाखवले, आरोपीला कोणीतरी धमकी दिली, त्या आरोपीला कोणीतरी वचन दिले कशाच तरी, म्हणून आरोपी हा गुन्हा कबूल करतोय, तर न्यायालय त्या कबुली जबाबाला ग्राह्य करणार नाही किंवा स्वीकारणार नाही. आता कधी कधी तपासणी अधिकारी काय करतात की आरोपीला काय सांगतात, ठीक आहे तुला PCR चालू आहे ना, तुला तुझे PCR संपल्यानंतर तुला जामीन मंजूर होईल, आम्ही हरकत घेत नाही, तुला जामीन मंजूर व्हायचा असेल, तुला जामीनवर सुटायचा असेल तर तू गुन्हा कबूल कर, म्हणजे थोडक्यात तुला जामीनवर सुटण्यासाठी आम्ही मदत करू, तू गुन्हा कबूल कर, म्हणजे थोडक्यात काय पोलिसांच्या माध्यमातून त्याला प्रलोभन दाखवलं की तुला जामीनावर सुटण्यासाठी मदत करू किंवा तुला पुढच्या तपासामध्ये तुला मदत करू, अनेक ठिकाणी मदत करू, म्हणजे पोलिसांनी काय केलं त्याला प्रलोभन दाखवलं आणि गुन्हा कबूल करायला लावला, नंतर तो कोर्टातही जाऊन कबूल करायला लागला, तर थोडक्यात तो काय असणार आहे, 24 तो कबुली जाव ग्राह्य असणार नाही कायदेशीररित्या. आता त्याला प्रलोभन दाखवले तरी सुद्धा तो कबूल होईना, मग आता त्याला धमकी दिली, जर तू गुन्हा कबूल नाही केला तर तुझ्या घरी जाऊन मग तुझी नासधूस कर, तुझ्या भावालाही केशेत होऊन घेईन, असं करू तसं करू, एक प्रकारे मग त्या तपासणी अधिकाऱ्यांनी धमकी दिलेली असेल, तपासणी अधिकारी असू किंवा दुसऱ्या पार्टीचा कोणताही व्यक्ती असू, त्या व्यक्तीने धमकी देऊन त्याला कबूल करायला लावला असेल तो सुद्धा कबुली जबाब न्यायालय स्वीकारणार नाही किंवा तो कायदेशीररित्या ग्राह्य होत नाही. कधी कधी वचन दिलं जातं, जसं प्रलोभन वचन, प्रलोभन धमकी वचन काय दिलं जातं की तू गुन्हा केला हे कबूल कर, तुला मी वचन देतो की तुला 6 महिन्यात बाहेर काढतो, 3 महिन्यात बाहेर काढतो, म्हणजे हे वचन देऊन जर एखाद्याला गुन्हा कबूल करायला लावला असेल ते सुद्धा कायदेशीररित्या कबुली जबाब ग्राह्य होत नाही, कलम 24 सांगितलंय. आणि कलम 24 अगेन्स्ट बरोबर आपल्याला पुढे पाहायचं 28. कलम 24 अगेन्स्ट 28 काय आहे आता लगेच इथं तुम्हाला दाखवतो. 24 अगेन्स्ट 28 काय सांगतोय की कबुली जबाब मध्ये जसं 24 ऑपोजिट 28, म्हणजे 24 काय सांगतो आता प्रलोभन धमकी वचन जर असेल तर कबुली जबाब ग्राह्य होत नाही, परंतु 28 काय सांगतो प्रलोभन धमकी वचन यांचा प्रभाव नसल्यास न्यायालय तर कबुली जबाब ग्राह्य धरू शकतं, म्हणजे थोडक्यात काय तो कबुली जबाब न्यायिक पण असू शकतो आणि बिगर न्यायिक पण असू शकतो. बिगर न्यायिक म्हणजे काय की मी गुन्हा केलाय आणि मला त्याचा पश्चाताप होतोय म्हणून मी गावातील माझ्या शिक्षकापाशी जाऊन तो गुन्हा कबूल करतोय, परंतु शिक्षकापाशी केलेलं कथन हा जरी माझा कबुली जबाब असला, माझं कन्फेशन असलं तरी सुद्धा अजून काहीतरी एखादा पुरावा त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे जेणेकरून मला शिक्षा द्यायला न्यायालयाला सोपं जाऊ शकतं, दंडाधिकाऱ्याला सोपं जाऊ शकतं. जसं कलम 24 नंतर तुम्ही 28 मी काय घेतला लगेच, कारण 24 मध्ये प्रलोभन धमकी वचन जर असेल तर तो कबुली जबाब ग्राह्य होत नाही, पण कलम 28 काय सांगतो प्रलोभन धमकी वचन यांचा प्रभाव जर त्या कबुली जबाबावर नसेल तर न्यायालय त्याला स्वीकारणार आहे, तो कबुली जबाब ग्राह्य होणार आहे. आता कलम 25 आपल्याला पाहायचं आहे. अनेक चित्रपटामध्ये आपण अनुभवला असेल की काय पोलीस अधिकाऱ्यापुढे दिलेला कबुली जबाब साबित करावायचा नाही. आता तुम्हाला माहिती आहे की पोलीस हे साक्षीदारही होऊ शकत नाही आणि पोलिसांसमोर आरोपी म्हणला मी 10 लोकांचा खून केलाय तरी सुद्धा तिथं तो कबुली जबाब ग्राह्य होत नाही, पोलिसांसोबत ग्राह्य होत नाही. अनेक चित्रपटात आपण पाहतो अरे यार तो तर व्हिलन डायरेक्ट पोलीस इन्स्पेक्टरला म्हणतो हा मी खून केला काय करायचं घे करून, मग तरी पण पोलीस त्याला अटक का करत नाही, कारण काय होतं की पोलिसांची साक्षी असेल, पोलिसांचं कथन असेल किंवा पोलिसांसमोर एखाद्याने गुन्हा कबूल जरी केलेला असला तरी सुद्धा तो कबुली जबाब कायदेशीररित्या भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 25 नुसार तो कबुली जबाब ग्राह्य होत नाही. मग अशा वेळेस पोलिसांना काय करावं लागतं, जरी तो आरोपी पोलिसांच्या तोंडा म्हणतोय की हा मी त्याचा खून केलाय काय करायचं घे करून, तर अशा वेळेस त्या पोलिसांना त्याच्या तो कबुली जबाब पोलिसांना काही करता येत नाही किंवा पोलिसांना साक्षीही देता येत नाही जरी त्यांच्या समोर प्रसंग घडत असला तरी. मग अशा वेळेस पोलिसांना काय करावं लागतो,
पुरावा घ्यावा लागतो आणि तो पुरावा कुठे न्यायालयात हजर करावा लागतो। मित्रांनो, या ठिकाणी पोलीस या शब्दाचा अर्थ फक्त पोलीस होत नाही, पोलीस या शब्दाचा अर्थ सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन नुसार ज्याला ज्याला पोलिसांचे अधिकार प्राप्त आहे तो प्रत्येक अधिकारी या ठिकाणी पोलीस होऊ शकतो। उदाहरणार्थ फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा पोलीस होऊ शकतो। फॉरेस्ट ऑफिसर ज्याला पोलिसांचे अधिकार प्राप्त होतात, पोलिसांचे अधिकार काय आहे, अटक झडती किंवा तपास चार्जशीट, म्हणजे अटक करण्याचा अधिकार, झडती करण्याचा अधिकार, तपास करण्याचा अधिकार, चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार हा फॉरेस्ट ऑफिसरला पण असतो। म्हणून या ठिकाणी पोलीस हा शब्द फक्त पोलिसांपुरतं मर्यादित नाही तर या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर पण येऊ शकतात। सुप्रीम कोर्टने अजून काही पुढे जाऊन सांगितलंय की सेंट्रल एक्साईज असेल किंवा कस्टम असेल हे मात्र पोलीसमध्ये मोडत नाहीत। सेंट्रल एक्साईज किंवा कस्टम ऑफिसर असेल हे पोलीसमध्ये मोडत नाही, कारण का सेंट्रल एक्साईजवाले जरी मित्रांनो तपास करत असले तरी सुद्धा त्यांना चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार नाही, कस्टम ऑफिसरला सुद्धा अधिकार पोलिसांच्या सर्व अधिकार प्राप्त होत नाही। म्हणून पोलीस अधिकारी पोलीस या कलम 25 नुसार पोलीसमध्ये कोण कोण मोडू शकतात, फॉरेस्ट ऑफिसर मोडू शकतात, परंतु सेंट्रल एक्साईज ऑफिसर नाही मोडू शकत, कस्टम ऑफिसर नाही मोडू शकत, पोलीसमध्ये अजून कोण मोडू शकत नाही, रेल्वे पोलीस नाही मोडू शकत, आरपीएफ रेल्वे पोलीस फोर्स आरपीएफ सीआरपीएफ म्हणा किंवा आरपीएफ म्हणा रेल्वे पोलीस फोर्स सुद्धा पोलीस या सेक्शनमध्ये मोडू शकणार नाही। तुम्ही म्हणा असं काय सर, त्यांच्या नावातच पोलीस आहे, मग एव्हिडन्स ऍक्ट 25 मध्ये का मोडत नाही? लक्षात ठेवा, रेल्वे पोलीस फोर्सचं काम काय आहे, रेल्वेचं संरक्षण करण्याचं काम आहे। मग जे काय लोहमार्ग पोलीस आहे महाराष्ट्र शासनाचं, ते महाराष्ट्र शासनाचं लोहमार्ग पोलिसांना अधिकार आहे, कशाचे, गुन्ह्याचे तपासाचे, अटकचे, झडतीचे, हे जे लोहमार्ग पोलीस मात्र कशामध्ये मोडू शकतात, या पोलीस या सेक्शनमध्ये मोडू शकतात जे महाराष्ट्र शासनाचे असतात। परंतु आरपीएफ जे सेंट्रल रेल्वे पोलीस फोर्स जो आहे त्यांना मात्र ह्या पोलिसाचे अधिकार प्राप्त नसतात, म्हणजे ज्यांना फक्त संरक्षणाचे अधिकार प्राप्त असतात। म्हणजे या ठिकाणी जर विचार केला तर कलम 25 नुसार फॉरेस्ट ऑफिसर ह्या पोलीसमध्ये मोडू शकतात, परंतु सेंट्रल एक्साईज ऑफिसर, कस्टम ऑफिसर, आरपीएफ, सीआरपीएफ, सेंट्रल रेल्वे पोलीस फोर्स हे ह्या पोलीसमध्ये मोडू शकणार नाही। कलम 25 काय सांगतंय की पोलीस अधिकाऱ्यापुढे दिलेला कबुली जबाब हा साबित करता येत नाही किंवा ग्राह्य धरत नाही न्यायालय। म्हणजे जरा एखादा आरोपी पोलिसांपुढे कबूल झाला, हो साहेब मी खून केला, परंतु त्यो कबुली जबाब ग्राह्य होत नाही, मग तो आरोपीला न्यायालयात जावं लागतं, मग पोलीस त्याला दंडाधिकाऱ्यापुढे घेऊन जातात आणि मग दंडाधिकारी सीआरपीसी 164 नुसार जे काही प्रोटोकॉल पाळून जेव्हा कबुली जबाब घेतात तेव्हा तो कबुली जबाब ग्राह्य होतो। पोलिसांसमोर कितीही आरोपीने ओरडओरड बोलला की मी खून केला तो कबुली जबाब ग्राह्य होणार नाही, कारण पोलिसाची साक्ष त्या ठिकाणी कोर्ट अप्रूव्ह करत नाही, मान्य करत नाही, किंवा पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाबही कोर्ट मान्य करत नाही। फक्त मग तुम्ही म्हणाल पोलिसांसमोरचं कोणते कबुली जबाब ग्राह्य असतात, कलम 27 आणि मृत्यूपूर्व जबाब, एवढे दोनच आपल्याला कलम 27 मध्ये गेल्यानंतर पाहायचे। पोलिसांसमोर फक्त दोनच कथन केलेले, पोलिसांसमोर फक्त दोनच कथन किंवा दोनच कबुली ग्राह्य होतात, त्या दोन कबुली कोणत्या, कलम 27 मधली आणि कलम 32(1) मधली। कलम 32(1) म्हणजे काय, मृत्यूपूर्व जबाब। मृत्यूपूर्व जबाब म्हणजे काय, मरत असताना एखाद्या माणसाने जे काही कथन केलंय मग ते पोलिसांसमोर असो नाही तर कोणत्याही व्यक्तीसमोर असो ते कथन काय केलं जातं, न्यायालयाकडून ग्राह्य धरलं जातं। कारण का की मरताना माणूस खोटं बोलत नाही असा कायदा समजतो, मरताना माणूस खोटं बोलत नाही असा कायदा समजतो। परंतु हे कायदा सुद्धा, आता एक केस अशी तुम्हाला सांगतो मृत्यूपूर्व जबाबाबत, एका महिलेला तिच्या नवऱ्याने रॉकेल टाकून जाळून मारली होती आणि ती महिलेची मृत्यूपूर्व जबाबासाठी कितीतरी वेळा पोलीस तिचा जबाब घेण्याचा प्रयत्न करत होते आणि ती प्रत्येक वेळेस सांगत होती की नाही, मी स्टोचा भडका उडाला आणि मी त्यामध्ये पेटून माझं ही झालं, मी जळाले। आणि आता ही पोलिसांना माहिती होतं की तिला तिच्या नवऱ्याने जाळून मारण्याचा प्रयत्न केला किंवा मारले, परंतु तरी सुद्धा ती महिला खोटं बोलत होती आणि मृत्यूपूर्व जबाब वारंवार हीच देत होती की नाही, स्टोचा भडका उडाला, माझ्या साडीला आग लागली। आणि त्याचं कारण असं वेगळं होतं की ती कायदा जरी समजत असला की मरताना माणूस खोटं बोलत नाही, परंतु ती महिला खोटं बोलण्यामागचं कारण असं होतं की तिचे जे मुलं आहेत उद्या नवरा जेलमध्ये जाईल आणि तिचे मुलं अनाथ होऊ नये म्हणून ह्या हेतूने ती जाता जाता सुद्धा खोटं बोलली। म्हणजे सांगायचं कारण असं आहे, कायदा जरी समजत असेल की मरताना माणूस खोटं बोलत नाही, परंतु काही काही कधी कधी काही काही परिस्थिती अशी असतात की मरताना सुद्धा माणूस त्या परिस्थितीत, परंतु या ठिकाणी अशा वेळेस मग तो मृत्यूपूर्व जबाब स्वीकारायचा का नाही स्वीकारायचं हे न्यायालय ठरवत असतं। जर न्यायालयाला त्याबाबत सत्यता वाटत असेल तर स्वीकारतात, परंतु मृत्यूपूर्व जबाब हा एक कठोर, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला,
सबळ पुरावा समजला जातो. असो 32 मध्ये आपल्याला समजून घ्यायचा मृत्यूपूर्व जबाब का आहे. फक्त तुम्हाला एवढंच सांगेन, पोलिसांसमोर दोनच कबुली ग्राह्य होतात, एक कलम 27 मधली आणि एक दुसरा मृत्यूपूर्व जबाब. नाहीतर पोलिसांसमोर बाकीचे कोणत्याही कबुली जबाब कायदा स्वीकृत करत नाही किंवा ग्राह्य ठेवत नाही किंवा न्यायालय स्वीकारत नाही. आता कलम 26 आपल्याला समजून घ्यायचा आहे. पोलिसांच्या हवालतीत असताना आरोपीचा कबुली जबाब ग्राह्य नसतो, हेच जे मी आता तुम्हाला सांगितलं पोलिसांसमोरचा 25 सारखंच. म्हणजे पोलिसांच्या हवालतीत म्हणजे PCR आहे, पोलीस कस्टडी रिमांड चालू आहे आरोपीला, आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. कशासाठी? काहीतरी तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस कस्टडी रिमांड जे आपण CRPC 167 समजून घेतलं आहे, पाहिलं आहे. आणि मग PCR पोलीस कस्टडी रिमांडमध्ये पोलिसांचं काम काय असतं? आरोपीला प्रश्न विचारणं, आरोपीकडून उत्तराची उकल काढणं, त्या माहितीच्या आधारे काय करणं, तपास करणं. समजा आरोपीने खून केला असेल तर पोलीस त्याला PCR मध्ये त्याला विचारतात, तू खून करताना कोणतं हत्यार वापरलं? बरं ठीक आहे, तू चाकू वापरला, तो चाकू कुठं ठेवला? आणि त्यांनी सांगितलं मी चाकू खून केल्यानंतर तिकडेच मंदिराच्या पाठीमागे फेकून दिला. आणि मग ते चाकू गोळा करणं किंवा हे, आणि अशा वेळेस जेवढं जेवढं शाबित होईल तेवढंच कलम 27 नुसार स्वीकृत होतं. परंतु काही शाबितच झालं नाही. पोलिसांच्या समोर त्यांनी सांगितलंय की मी चाकूने खून केलाय, परंतु पोलिसांना चाकूच सापडला नाही. तर यावेळेस काय होतं की पोलिसांच्या हवालतीत असताना जे काही आरोपींनी कबुली जबाब दिलाय, जे काही कथन केलंय, ती जर सिद्ध होत नसेल तर ते सुद्धा ग्राह्य घेत नाही. म्हणजे पोलिसांसमोर आरोपीने जे काही कबुली जबाब दिलाय ते कोर्ट स्वीकृत करत नाही किंवा कायदा स्वीकृत करत नाही किंवा त्याला खरं मानत नाही. मग आता मात्र पोलिसांपुढे जे काही आरोपींनी कबुली जबाब दिलाय, पण त्या कबुली जबाबच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जर काही ती माहिती उघड केली, त्याबाबत काही पुरावे मिळाले, मात्र कोर्ट इथं कलम 27 नुसार विचारात घेऊ शकतं. कसं? आरोपीकडून मिळालेल्या माहितीपैकी किती भाग साबित करता येईल, हा कलम 27 आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला सांगितलं अ ने ब चा खून केला, अ ने ब चा खून केला, लक्षात ठेवा, अ ने ब चा खून केला, आणि अ ला पोलिसांच्या ताब्यात आहे, PCR चालू आहे, तपासी अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी काय करतात, अला विचारतात तू बचा खून केला का? अ म्हणतो हो मी बचा खून केला. मग ते पोलीस म्हणतात कशाने खून केला? तो अ म्हणतो मी चाकूने खून केलाय. मग पोलीस त्याला विचारतात तू चाकू कुठे टाकलाय? तो अ काय सांगतो मी चाकू मंदिराच्या पाठीमागे टाकलाय. आणि मग पोलीस काय करतात? मंदिराच्या पाठीमागे जाऊन काय करतात? तपासणी करतात आणि त्यांना खरोखरच चाकू मिळतो. आणि त्या चाकू मिळतो, त्या चाकूवर त्याच्या हाताचे निशान, म्हणजे त्याला काय म्हणतो, अंगोली मुद्रा मिळतात, थंब इम्प्रेशन प्राप्त होतं, आणि त्या चाकूवर रक्ताचे डाग पण चेक होतात. म्हणजे थोडक्यात काय होतं, चाकू मिळतो. म्हणजे या ठिकाणी चाकू मिळतो एवढाच पुरावा पोलिसांना मिळतो. आणि पोलीस फक्त पोलिसांपुढचं एवढंच कथन न्यायालय ग्राह्य धरणार. कोणतं कथन? की आरोपींनी काय सांगितलंय, चाकूने खून केलाय आणि चाकू मंदिराच्या पाठीमागे टाकलाय. म्हणजे फक्त खून केला हे कथन ग्राह्य धरलं जाणार नाही. फक्त काय की चाकू मंदिराच्या पाठीमागे टाकलाय, म्हणजे पोलिसांकडून त्याचं कथन जेवढं उघड होईल तेवढं उघड झालेलंच कथन न्यायालय ग्राह्य धरेल. म्हणजे यांनी कथन केलं होतं अने की मी बीचा खून केला, चाकूने केला, चाकू मंदिराच्या पाठीमागे टाकला, परंतु पोलिसांना फक्त चाकू सापडलाय, म्हणजे एवढंच कथन न्यायालय ग्राह्य धरणार. कोणतं कथन ग्राह्य धरणार? की ए ने काय केलंय, चाकू मंदिराच्या पाठीमागे टाकलाय आणि ते पोलिसांनी आणून दिलाय. म्हणजे पोलिसांना तेवढं उघड झालं. नंतर पोलिसांनी काय केलं की त्या चाकूवरच्या रक्ताचे नमुने लॅबला चेक करायला पाठवले. त्या रक्ताच्या नमुनेवरून सिद्ध झालं की बाबा जो काय बीचा खून झाला ते रक्त बचच होतं. ओके, नंतर त्या चाकूच्या मुठीवरचे थंब इम्प्रेशन चेक केले, नंतर त्यावरून क्लिअर झालं की ते अचे थंब इम्प्रेशन होते. मग त्यानंतर कोर्ट मग काय म्हणणार की ठीक आहे, चाकू पोलिसांनी आणून दिला, ती उघड झालं, आता त्या चाकूवरचे रक्ताचे नमुने असन, थंब इम्प्रेशन असन, यावरून काय सिद्ध होतं की अ ने ब चा खून केला. म्हणजे थोडक्यात सांगायचं हे की आरोपी जेव्हा पोलिसांच्या ताब्यात असेल, आरोपी जेवढं काही बोलला असेल, जेवढं काही कथन केलं असेल, जेवढं काही कबुली जबाब दिला असेल, त्या कथनापैकी पोलीस जेवढं उघड करतील, जेवढं साबित करतील, तेवढं साबित केलेलं कथनच न्यायालय विचारात घेईल, ऑदर कथन नाही. म्हणजे थोडक्यात काय, न्यायालयाला पोलिसांकडून काय पाहिजे? पुरावा पाहिजे. काय पाहिजे? पुरावा पाहिजे. म्हणजे पोलीस जरी म्हणले की अ म्हणत होता की मी बचा खून केलाय, अरे ठीक आहे तो म्हणत होता, पुरावा दे. मग पोलिसांनी तो पुरावा द्यायचा त्याच्या कथनाचा, तेव्हाच कुठेतरी म्हणता येईल की आरोपीनी जी काही पोलिसांना माहिती दिली होती ती माहिती खरी होती. ओके, तेव्हा ती न्यायालय कुठे स्वीकृत करता येईल. म्हणजे थोडक्यात कलम 27 काय सांगतो, पोलिसांसमोर दिलेली माहिती जेवढी साबित होईल तेवढीच माहिती, तेवढंच कथन न्यायालयाकडून ग्राह्य होतं. आता कलम 28,
जसं कलम 24 अगस्त कलम 28 होता आपण मागेच बघितलं, परत सांगतो की प्रलोभन धमकी वचनाचा प्रभाव नसन त्या कबुली जवाबावर, तर तो कबुली जवाब न्यायालय ग्राह्य धरतं. पुढचा कलम पाहायचा कलम 29. कलम 29 काय सांगतो मित्रांनो, की अन्यथा संबंध सुसंगत असलेला कबुली जवाब हा गुप्ततेचे वचन इत्यादी कारणामुळे असंबंध विसंगत होत नसतो. आता 5 कंडिशन आहे मित्रांनो, या ठिकाणी वाचताना तुम्हाला समजणार नाही, खूप किचकट शब्द आहेत, कायद्याचे प्रत्येक कलम किचकट शब्दात दिलेलं आहे. सोप्या आणि साध्या शब्दात मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. केवळ खालील कारणामुळे कबुली जवाब अग्राह्य होत नाही म्हणजे स्वीकारला जाऊ शकतो, अग्राह्य होत नाही म्हणजे केवळ खालील कारणामुळे. 5 कंडिशन आहे. 5 कंडिशन म्हणजे कोणत्या, की गुप्ततेचे वचन देऊन ही पहिली कंडिशन. म्हणजे थोडक्यात काय सांगतोय कायदा कलम 29 काय सांगतोय, केवळ गुप्ततेचे वचन देऊन आरोपीने स्वतः कन्फेशन दिले कबुली जवाब दिले एवढ्या कारणामुळे तो कबुली जवाब अग्राह्य होत नाही म्हणजे न्यायालय स्वीकारू पण शकते. ओके, दुसरं काय आहे की आरोपीने नशेत कबूल केले. कसं नशेत कबूल केले म्हणजे केवळ आरोपी नशेत कबूल केलं म्हणून तो कबुली जवाब अग्राह्य होत नाही म्हणजे न्यायालय स्वीकारू पण शकतं. तिसरी कंडिशन, केवळ हा शब्द महत्वाचा आहे मित्रांनो. केवळ कायद्यामध्ये च केवळ फक्त मात्र अपवाद हे शब्द खूप महत्वाचे असतात. केवळ काय सांगतंय की केवळ खालील कारणामुळे कबुली जवाब अग्राह्य होत नाही म्हणजे स्वीकारला पण जाऊ शकतो. 5 कारण कोणते, पहिलं गुप्ततेचे वचन दिले म्हणून, दुसरं नशेत कबुली जवाब दिला म्हणून, तिसरं फसवून घेतला लबाडीने कबुली जवाब. चौथा कबुली जवाब कोणता असेल मित्रांनो, की अनावश्यक प्रश्न विचारलेत आणि जे उत्तर देणं आवश्यक नव्हते, अनावश्यक प्रश्न विचारले जे उत्तर आरोपीने देणं आवश्यक नव्हतं त्या उत्तरातून जर त्याचा कबुली जवाब प्रेझेंट होत असेल तरी सुद्धा तो अग्राह्य होत नाही म्हणजे तो स्वीकारला पण जाऊ शकतो. आणि 5वं कंडिशन, की त्याला पूर्वसूचना दिली नव्हती. आता कायदा जो आहे CRPC 164 नुसार एखाद्याचा कबुली जवाब घेत असताना त्याला पूर्वसूचना द्यावी लागती, हे बघ भावा तू कबूल करताना आधी तू लक्षात ठेव हा कबुली जवाब तुझ्या विरोधात वापरला जाऊ शकतो, याच्यामुळे तुला शिक्षा पण होऊ शकते, अशी पूर्वसूचना CRPC 164 नुसार मॅजिस्ट्रेट देत असतात कुणाला, आरोपीला. पण या कंडिशनमध्ये समजा पूर्वसूचना न देता जर एखाद्या आरोपीकडून कबुली जवाब घेतला असेल केवळ एवढ्या कारणावरून तो कबुली जवाब बेकायदेशीर होत नाही किंवा अग्राह्य होत नाही, तो स्वीकारला पण जाऊ शकतो. ह्या 5 कंडिशन महत्वाच्या. कलम 29 काय सांगतो, कायद्यामध्ये नियम पण आहेत आणि पळवाटा पण खूप आहेत. असो नियम सांगतो की पूर्वसूचना दिली पाहिजे कबुली जवाब घेताना, परंतु 29 काय सांगतो, केवळ एवढं कारण असेल तर ते कबुली जवाब अग्राह्य होत नाही म्हणजे स्वीकारता पण येऊ शकतो. कोणते 5 कारणं, की बाबा गुप्ततेचे वचन दिलंय आणि त्याच्याकडून कबुली जवाब घेतलाय म्हणून तो अग्राह्य होतो असं नाही, तो स्वीकारला पण जाऊ शकतो. किंवा एखादा व्यक्ती नशेत आहे आणि त्यांनी गुन्हा कबूल केलाय म्हणजे तो नशेत होता म्हणून त्यांनी कबूल केलेला गुन्हा अग्राह्य होत नाही असं नाही म्हणजे अग्राह्य होतो असं नाही तर तो स्वीकारला पण जाऊ शकतो. तिसरं, लबाडीने घेतला असेल, फसवून घेतला असेल. कसं असतं, CRPC 164 नुसार जेव्हा मॅजिस्ट्रेट कबुली जवाब घेत असतात तेव्हा त्याला शांत डोक्याने विचार करायला वेळ देतात, इथं मात्र फसून कबुली जवाब घेतलाय आरोपीकडून म्हणून केवळ एवढ्याच कारणामुळे तो अग्राह्य होत नाही म्हणजे स्वीकारला पण जाऊ शकतो. चौथं कारण काय, अनावश्यक प्रश्न, म्हणजे ज्या प्रश्नाची उत्तरं त्याने देणं गरजेचं नव्हतं असे उत्तरं घेऊन त्याच्याकडून जर कबुली जवाब प्राप्त होत असेल तरी सुद्धा तो कबुली जवाब केवळ तेवढ्या कारणामुळे अग्राह्य होत नाही म्हणजे स्वीकारला पण जाऊ शकतो. आणि 5वी कंडिशन काय, पूर्वसूचना न देता जर कबुली जवाब प्राप्त झालेला असेल तर केवळ तेवढ्या कारणामुळे तो अग्राह्य होत नाही म्हणजे स्वीकारता पण येऊ शकतो. हा कलम 29. आता पुढचा कलम, आता कलम 30 आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो. कलम 30 काय सांगतो, एका आरोपीचा कबुली जवाब त्याच अपराधातील इतर आरोपींविरुद्ध सुद्धा विचारात घेता येतो, परंतु कधी घेता येतो, जेव्हा संयुक्त संपरीक्षा चालू असते. कधी, ही कंडिशन लक्षात ठेवा, संयुक्त संपरीक्षा, ही कंडिशन संयुक्त संपरीक्षा. संपरीक्षा म्हणजे काय, ट्रायल काय असते की कोर्टामध्ये जे काय दंडाधिकारी पुढे आरोपी हजर असतो आणि त्या ट्रायलमध्ये साक्षीदारांची साक्षी असेल, आरोपींची साक्षी असेल, पुरावा घेणे असेल, त्या संदर्भाची जे काही ट्रायल चालू असेल
ती ट्रायल संयुक्त संपरीक्षा असली पाहिजे. उदाहरणार्थ त्या संयुक्त संपरीक्षेमध्ये काय झालं की अचा खून करण्याबद्दलचा आरोप, अचा खून करण्याबाबतचा आरोप कोणावर लागू आहे? ब आणि क वर. म्हणून ब आणि क ह्या दोन्ही आरोपींना मॅजिस्ट्रेट पुढे हजर केलं आणि या दोन्ही आरोपींची संयुक्त संपरीक्षा चालू आहे. कोणती? संयुक्त. आणि अशा संयुक्त संपरीक्षेत समोर दोघं असताना ब आणि क, तेव्हा ब काय कथन करतो? ब कथन करतो की हो, अचा खून मी आणि क ने मिळून केलेला आहे. अचा खून मी आणि क ने मिळून केलेला आहे असं कोण कथन करतं? ब. केव्हा कथन करतं? जेव्हा ती संयुक्त संपरीक्षा चालू असेल तेव्हा मात्र हे बचं कथन कलम 30 नुसार विचारात घेतलं जातं. कोणाच्या विरोधात? दोघांच्याही विरोधात विचारात घेतलं जातं. पण कोणती कंडिशन असली पाहिजे? संयुक्त संपरीक्षा. जर संयुक्त संपरीक्षा नसेल आणि फक्त सिंगल संपरीक्षा चालू असेल आणि बर ब म्हणत असेल की अचा खून मी आणि क ने मिळून केला असेल तेव्हा मात्र कलम 30 नुसार तो विचारात घेता येत नाही. केव्हा विचारात घेता येईल? जेव्हा ही कंडिशन संयुक्त संपरीक्षा की ज्यामध्ये ब आणि क दोन्ही सोबत आहे. जसं तुम्ही एक चित्रपट पाहिला असेल साऊथचा, ज्युनियर NTRचा चित्रपट आहे, त्याच्यामध्ये काय होतं की ज्युनियर NTR पोलीस अधिकारी असतो आणि त्याच्याकडचे पुरावे सगळे गहाळ होतात आणि त्या चार आरोपींना त्याला शिक्षा द्यायची असते की जे बलात्कारातले आरोपी असतात. म्हणून तो ज्युनियर NTR काय करतो की त्या बलात्कार करणाऱ्यांमध्ये स्वतःचंही नाव सामावून घेतो आणि काय सांगतो की बलात्कार करताना मी सुद्धा त्यामध्ये आरोपी होतो, मी सुद्धा त्यामध्ये अपराध केला होता. आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते मॅजिस्ट्रेट दंडाधिकारी काय करतात की ज्युनियर NTRला पण शिक्षा सुनावतात आणि बाकीच्या चारही आरोपींना शिक्षा सुनावतात जरी ते चारही आरोपी कबुली होत नसताना सुद्धा. तसंच मित्रांनो, या ठिकाणी सगळे संयुक्त संपरीक्षा चालू असताना सगळेच्या सगळे आरोपी कबूल होणं आवश्यक नसतं. एक जरी आरोपी कबूल झाला पण कसे? संयुक्त संपरीक्षेत एक जरी आरोपी स्वतःच्या विरोधात, म्हणजे स्वतःच्याही विरोधात त्याचं स्टेटमेंट असतं. जसं ज्युनियर NTRने काय सांगितलं की त्या चित्रपटामध्ये की त्या ठिकाणी अपराध करत असताना चार आरोपी नव्हते, पाच होते, तो पाचवा मी होतो, मी सुद्धा त्यामध्ये सहभागी होतो, असं जेव्हा तो ज्युनियर NTR सांगत होता, म्हणजेच कलम 30चा भारतीय पुरावा कायदा कलम 30चा आधार घेऊन दंडाधिकाऱ्यांनी काय ठरवलं की ह्या संयुक्त संपरीक्षा चालू आहे, आरोपींमधील एक जरी आरोपी स्वतःला त्यात इन्वॉल्व्ह करून कबूल होत असेल तर सर्व आरोपी कबूल झाल्यासारखे असतं. मित्रांनो, म्हणजे थोडक्यात काय? संयुक्त संपरीक्षा चालू आहे, अचा खून करण्याबद्दल ब आणि क या दोघांना कठड्यात उभं केलंय आणि विचारलं जाते की तुम्ही अचा खून केलाय का? त्यामध्ये क कबूल होत नाही पण ब कबूल होतो. ब सांगतो हो, अचा खून केलाय मी आणि क ने, मी आणि क ने. अशा वेळेस हे कथन क च्या सुद्धा विरोधात विचारात घेतलं जातं आणि ब च्या सुद्धा विरोधात विचारात घेतलं जातं. आणि म्हणून मित्रांनो, संयुक्त संपरीक्षा चालू असेल तर त्या आरोपीपैकी एक जरी आरोपीचं कथन सर्वांना इन्वॉल्व्ह करून जर असेल कबुली जवाब तर तो सगळ्यांच्या विरोधात विचारात घेतला जातो. हा कलम 30 चित्रपटाचं उदाहरण दिलं. ज्युनियर NTRचा चित्रपट सगळ्यांनी बघितला असेल, त्याचाच त्यांनी कॉपी जो चित्रपट आलेला आहे सिम्बा, सिम्बा चित्रपटाचं जे काही ओरिजिनल कॉपी जो आहे साऊथमधला ज्युनियर NTRचा चित्रपट, सेम तिथं हा कलम 30चा संदर्भ तुम्हाला मिळाला जाईल. ज्याने ज्याने चित्रपट पाहिला असेल त्याला लगेच लक्षात येईल कलम 30 काय आहे. आता कलम 31. कलम 31 काय सांगतो? कबुल्या हा निर्णायक पुरावा नाही परंतु ते प्रतिबंधात्मक होऊ शकेल. प्रतिबंधात्मक निर्णायक पुरावा कशाला म्हटलं जातं मित्रांनो? आता कबुल्या आपण बघितले, कबुल्या कुठून कुठून पाहिलंय? कलम 117 पासून ते 131 पर्यंत, सॉरी कलम 17 पासून ते कलम 30 पर्यंत आपण काय पाहिलं? 17 कबुलीची व्याख्या बघितली, 18 ते 30 पर्यंत कोणकोणत्या कथनांना कबुल्या म्हटलं जातं, कोणकोणत्या परिस्थितीत कबुल्या म्हटलं जातं, स्वीकार्य असतात, अस्वीकार्य असतात असो. तर ह्या कबुल्या ज्या काय आहेत त्या निर्णायक पुरावा नाही. आता निर्णायक पुरावाची व्याख्या आपण व्याख्या कलम 4 केलेली आहे. व्याख्या कलम 4 तीन व्याख्या केल्या होत्या, कोणत्या? गृहित धरता येईल, गृहित धरावे आणि तिसरा निर्णायक पुरावा. जो काही निर्णायक पुरावा कलम 4 केला होता, निर्णायक पुरावा म्हणजेच काय? कॉन्क्लुजिव्ह प्रूफ. आता हा कॉन्क्लुजिव्ह प्रूफ निर्णायक पुरावा कशाला म्हटलं जातं की एखाद्या तथ्य दुसऱ्या तथ्याचा निर्णायक पुरावा होत असेल तर पहिल्या तथ्याच्या साबितेवरून दुसरे तथ्य साबित समजावे आणि त्याच्या विरोधात दुसरा पुरावा घेता येत नाही जेव्हा तो निर्णायक पुरावा असेल. याचं एक उदाहरण दिलं होतं, पुढे जाऊन याच्यातल्याच ह्याच कायद्यातील कलम 41 असेल, कलम 112 असेल, हे काय आहे? निर्णायक पुराव्याची उदाहरणं असणार आहेत. कलम 113 असेल निर्णायक पुराव्याची उदाहरणं असणार आहे. म्हणजे निर्णायक पुरावा कलम 112 नुसार म्हणजे काय?
की लग्न झालंय एका पुरुषाचे एका महिलेशी लग्न झालंय, परंतु लग्नानंतर त्यांच्यात फारकत आली आहे, एकमेकांपासून तुटक झाले आहेत, आणि ज्यावेळेस त्यांच्यात फारकत आली, तलाक झालाय, तुटक झाले, तुटक झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या त्या महिलेला जर मूल झालेलं असेल आणि ते मूल 280 दिवसाच्या आतच जर झालेलं असेल तरच तो पती त्या मुलाचा बाप होऊ शकतो कायदेशीररित्या, आणि 280 दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला असेल मूल जन्माला आलेलं फारकतीच्या वेळेस, तर समजायचं की ते अवरसत बालक नाही, अनवरसत आहे, त्या पतीचं मुलगा नाही, तो दुसऱ्याचं कुणाचं, असं त्या कलम 112 नुसार निर्णायक पुरावा होत होता. म्हणजे थोडक्यात काय निर्णायक पुरावा कोणाला म्हटलं जातंय, की निर्णायक पुरावा काय सांगतंय की एखादे तथ्य दुसऱ्या तथ्याचा निर्णायक पुरावा होत असेल तर पहिल्या तथ्याच्या साबितीवरून दुसऱ्या तथ्याची साबिती होती, आणि अशा वेळेस विरोधात दुसरा कोणताही पुरावा न्यायालय विचारात घेत नाही, त्याला निर्णायक पुरावा म्हणतात, आणि इथंच कबुले हा निर्णायक पुरावा होत नाही म्हणजे याच्या नासाबितीसाठी दुसरे पुरावे न्यायालय स्वीकारू शकतं, कारण हा निर्णायक पुरावा नाही आहे. निर्णायक पुराव्याच्या नासाबितीसाठी दुसरे पुरावे विचारात घेत नाही न्यायालय, म्हणजेच कबुले हा निर्णायक पुरावा नाही, परंतु ते प्रतिबंधात्मक होऊ शकतील, प्रतिबंधात्मक म्हणून वापरता येऊ शकते. आता प्रतिबंधात्मक काय आहे याच्यासाठी भारतीय पुरावा कायद्यातील प्रकरण 8 आपण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये कलम 115 ते 117 पर्यंत जे काही भाडेकरू एजंट या संदर्भातले ते कलम आहेत प्रकरण 8 ते आपण पाहणार आहोत, त्यामध्ये आपल्याला कळणार हे प्रतिष्ठा भंग किंवा प्रतिबंधात्मक काय आहे. पण लक्षात ठेवा, कबुले हा निर्णायक पुरावा नाही म्हणजे त्याच्या विरोधात न्यायालय दुसरे नाशाबिलीसाठी विचारात घेऊ शकतात अदर पुरावे, निर्णायक पुराव्याच्या बाबतीत त्याच्या नाशाबिलीसाठी न्यायालय काय करतं विचारात घेत नाही, परंतु लक्षात ठेवा कबुले हा निर्णायक पुरावा नाही, परंतु ते प्रतिबंधात्मक होऊ शकतील. अशा प्रकारे आपला जो काय प्रकरण 2 मधला भाग जे 8 भाग आपण आपल्या अभ्यासासाठी केले होते त्यातला जो भाग दुसरा जो होता प्रकरण 2 मधले 17 ते 31 कबुली, तो कबुलीचा भाग आपण संपवलेला आहे. आता आपल्याला प्रकरण 2 मधले जे काही राहिलेले कलम आहेत, म्हणजे प्रकरण 2 मध्ये कलमांचा विस्तार कसा होता मित्रांनो, 5 ते 55 विस्तार होता, आणि त्यामधून आता आपल्या कलम साधारणपणे आता 17 पासून ते 5 पासून ते आता आपले कलम 31 पर्यंत झालेले आहेत. आता आपल्याला उद्यापासून 32 पासून कलमांचा विस्तार पाहायचा की जो 55 पर्यंत असेल, आणि लक्षात ठेवा 32 कलम सुद्धा खूप महत्वाचा आहे, त्यामध्ये मृत्यूपूर्व जवाब येणार आहे, 33 मध्ये म्हणजे जे काही व्यवहार क्रम असतील किंवा 36 मध्ये नकाशे, कोणकोणत्या लेखनाला सार्वजनिक नोंदींना पुरावा समजायचा कोणाला नाही, अनेक काही बाबी आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायच्या आहे. आजचं लेक्चर इथं संपलं, धन्यवाद.